वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया कर्नाटका की ओर से एक अहम कैंपेन हमने स्टार्टअप किया है जिसका उन्वान नफ़रत हटाओ देश बचाओ। नफ़रत की इस माहौल में, नफ़रत की जो सियासत इस वक्त हमारे देश में और खुसूसियत के साथ कर्नाटका में चल रही है, जिसके नतीजे में बहुत से इसके नुकसानात हमें देखने को मिलते हैं। वेलफेयर पार्टी जो कैंपेन 1 नवंबर से 10 नवंबर तक चला रही है, इसका मेन जो मकसद है कि आने वाले दिनों में जहां पर वो शहरों के नाम बदलकर मेजॉरिटी की खुश करने के लिए उनकी जो शनाख्त को मिटाने की कोशिश कर रही है, इस वक्त हम चाहते हैं कि ये हम समझबूझ रखने वाले लोग, समाज के जो ज़ी फहम लोग हैं, वो आगे आएं और इस वक्त इस नफ़रत की सियासत को खात्मा करें। इसके लिए हमने बहुत से प्रोग्राम अरेंज किए हैं। नफ़रत की सियासत को मोहब्बत का पैगाम, ये है उन्वान। और उसके साथ में नीचे जो लिखा गया हमारे बैनर पे, नफ़रत हटाओ देश बचाओ, तो ये पैगाम दिया जा रहा है कि आवाम के अंदर जो नफ़रतें हुकूमत अपने मफाद के लिए जो दाल करके एक दूसरे को लड़ा करके अपने इख्तदार को बाकी रखने की जो कोशिश कर रही है, ये हम अवामुन नास से ये अपील कर रहे हैं कि इस चीज़ को हम समझें, जो हुकूमत की जो चाल है इसको समझें, समझ कर जो है ना हम अकलमंदी का मुजहरा ये करें कि आपस में मोहब्बत के साथ रहें, एक दूसरे के साथ नफरत ना आए, यानी प्यार मोहब्बत के साथ भाईचारगी के साथ रहें। इसी पैगाम को लेकर के वेलफेयर पार्टी ऑफ इंडिया पूरे रियासत कर्नाटक में एक मुहिम चला रही है, जिस 1 तारीख से लेकर 10 तारीख तक, जिसके अंदर कॉर्नर मीटिंग्स हैं, सेमिनार हैं, सिंपोजियम हैं और पब्लिक मीटिंग्स हैं और ये डायलॉग्स हैं और फिर जो इंटेलेक्चुअल्स लोग हैं उनसे टॉक संवादन हम कर रहे हैं। हम चाहते हैं कि इस वक्त जो झूठ का बाज़ार जो सियासत में चल रहा है और नफ़रत का जो बाज़ार चल रहा है, इस नफ़रत की को मोहब्बत का पैगाम दें। आदमी नफ़रत को मोहब्बत ही से बदली जा सकती है, तो हम चाहते हैं वेलफेयर पार्टी जो अकदार पर मबनी सियासत की अलम्बरदार है, ये इस वक्त जो झूठ और बेबुनियाद बातों को प्रोपगेट करके, तारीख को मस करके, नॉन इश्यूज़ को इश्यूज़ बनाकर लोगों में दराड़ें डालने का जो काम कर रही है, इसके लिए हम बहुत ही चिंतित हैं। हम चाहते हैं कि इसके अंदर हम के अवाम के दरमियान में इसकी बेदारी आए, इसका शऊर इसको अजाग जाए। इस वक्त वेलफेयर पार्टी का जो पैगाम है वो इस कैंपेन के ज़रिए से, जो हम एक कैंपेन जो चला रहे हैं, उस कैंपेन को दुनिया कर्नाटका के हर तालुके के अंदर हम इसको पैगाम को पहुँचाएँ, ताकि हम जो है नफ़रत के मुकाबले में मोहब्बत और हाइपर नेशनलिज़म के मुकाबले में सच्ची देशभक्ति देश प्रेमी की बात आ जाए, फिर थ्रेट पॉलिटिक्स के बजाय हमें ब्रेव होकर हम बहादुरी के साथ हम मजबूती के साथ आगे बढ़ें और कास्ट पॉलिटिक्स के बजाय एक हम पीपुल पॉलिटिक्स और अवामी खिदमतकार अवाम के मसाइल का एक अलम्बरदार बनकर हम उठ कर खड़े हो जाएँ, क्योंकि अवाम की खिदमत ही एक बहुत बड़ी नेकी का काम है। और जो लोग इस बात को समझते हैं, जो भाईचारगी को समझते हैं, हम उन तक जाएंगे, उन तक मिलेंगे, उनसे मिलके हम उनसे गुफ्तगू करके उनको नफ़रत के ताल्लुक से जो नफ़रतें एक दूसरे के दिलों में डाली जा रही है उसको ख़त्म करने के लिए उनसे ताउन पूछेंगे और ये सारे चीज़ें प्रोग्राम होंगे। और इसका आखिरी मरकज़ी प्रोग्राम मैजेस्टिक फंक्शनल रफीक चौक पर रखा गया है, 10 तारीख को बाद नमाज यानी 7 बजे से मैजेस्टिक फंक्शनल में रखा गया है। मैं तमाम रीजनल जो हमारे जो कॉन्फ्रेंस होने जा रही है, जो भी हमारी आवाज़ सुन रहे हैं, उनसे अपील करता हूं कि हम पार्टी की जानिब से कि वो 10 तारीख के प्रोग्राम में ज़रूर तशरीफ लाइए। हमारे स्टेट के लीडर्स आ रहे हैं, हम सब मिलकर उनसे फ़ायदा उठा सकते हैं। ठीक है, नम वेलफेयर पार्टी की वो सप्ताह ಅಂದರೆ ನವಂಬರ್ 1 ನವಂಬರ್ 10 ಒಂದು ಸಪ್ತಾಹ ಏನು ಇಟ್ಕೊಂಡಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ದೇಶ ಅಳಿಸೋಣ ಹಾಗೂ ನಾಡು ಉಳಿಸೋಣ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಏನು ಸಪ್ತಾಹ ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಕ್ಯಾಂಪೇನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಎಲ್ಲ ಪೇಪರ್ಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ಜನರಲ್ಲಿ ಅವೇರ್ನೆಸ್ ತಂದು ಈ ಮೊದಲೇ ನಾವು ಹೇಳಿದಂತೆ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ಅಲ್ಲಿ
ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಜನಾಂಗ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಜನರು, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ ಜನರು, ಹಿಂದೂ ಆಗಲಿ ಮುಸ್ಲಿಮ್ ಆಗಲಿ ಸಿಖ್ ಆಗಲಿ ಇಸಾಯಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲರೂ ಒಂದುಗೂಡಿ ಬಾಯಿ ಅಣ್ಣತಮ್ಮದರಂತೆ ಇದ್ದವರು ಈಗೇನದ ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣ ನಡೀತಾ ಇದೆ, ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣದಿಂದ ಸುಮಾರಾಗಿ ಹಾನಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಆಗದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಮೊದಲಿನಂತೆ, ಮೊದಲು ಹಿಂದೆ ಹೇಗಿತ್ತು, ಹಿಂದೆ ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ಣತಮ್ಮದಿರಂಗ ಅಥವಾ ಒಂದು ಕೂಡೇನು ಇರ್ತಿದ್ದೆವು ಅದೇ ರೀತಿ ಇರಬೇಕಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಪಕ್ಷ ಸಾಕಷ್ಟು ಶ್ರಮ ವಹಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಈ ಒಂದು ನಿಮ್ಮ ವಾಹಿನಿ ಮೂಲಕ ಕೇಳಿಕೊಳ್ಳೋದೇನೆಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಅಣ್ಣತಮ್ಮಂದಿರಂತೆ ಅಥವಾ ಬಾಯಿ ಬಂಧುಗಳಂತೆ ನಾವು ನಡೀಬೇಕು ಹಾಗೂ ದ್ವೇಷ ರಾಜಕಾರಣ ಬಿಡಬೇಕಂಥೇಳಿ ನಾನು ಸಿದ್ದಣ್ಣ ಚಕ್ರ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ವೆಲ್ಫೇರ್ ಪಾರ್ಟಿ ಗುಲ್ಬರ್ಗ ವತಿಯಿಂದ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕೆ ಹಮಾರಿ ರಿಯಾಸತ್ ಅವ್ರ ಈ ಮುಲ್ಕ್ ಅಮನ್ ಕಾ ಗಹವಾರ ಬನೆ ಹಮ್ ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಸಹಿ ಔರ್ ಜಿದ್ದೋಜಹದ್ ಕರ್ ರಹೆ ಹೈ ಆಪ್ ತಮಾಮ್ ಹಜರಾತ್ ಕಾ ಭಿ ತಾವುನ್ ಇಸ್ಕೆ ಅಂದರ್ ದರ್ಕಾರ್ ಹೈ ಹಮ್ ಇಸ್ ವಕ್ತ ಜಿನ್ ಹಾಲಾತ್ ಸೆ ಗುಜರ್ ರಹೆ ಹೈ ಉಸ್ಕಾ ತಕಾಜಾ ಯೆ ಹೈ ಕೆ ಹಮ್ ಖಾಮೋಶ್ ನಾ ಬೈಠೆ ಬಲ್ಕಿ ಅವಾಮ್ ಕೆ ಅಂದರ್ ಯೆ ಜೊ ನಫರತ್ ಕಿ ಸಿಯಾಸತ್ ಕೆ ಜರಿಯೆ ಸೆ ಇಕ್ತದಾರ್ ಹಾಸಿಲ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಜೊ ಕೋಶಿಶ್ مختلف سیاسی پارٹیوں کی جانب سے کی جا رہی ہے اس کا مقابلہ کرنے کے لیے عوام کے اندر ہم کو شعور بیدار کرنا ضروری ہے. یہ ہماری خوش قسمتی ہے کہ عوام متحد ہیں, مگر میڈیا کے ذریعے سے اخبارات کے ذریعے سے جو ہے نا مختلف سیاسی پارٹیاں اور خاص کر 2014 سے اس ملک کے اندر نفرت کو ہوا دی جا رہی ہے اور ووٹوں کا اکجا کر کے اپنے اقتدار کو مضبوط کرنے کی کوشش کی جا رہی ہے. اس کا مقابلہ کرنا انتہائی ضروری ہے, ورنہ ہمارا ملک جو ہے نا پیچھے رہ جائے گا معاشی طور پر, اور جو ہے نا یہاں کا امن اگر متاثر ہوتا ہے تو ہم ہر میدان میں ہم پیچھے رہ جائیں گے. ہم چونکہ محب وطن ہیں, ہمیں جو ہے نا اس ملک سے محبت ہے, اس کا تقاضا یہ ہے کہ ہم یہ نفرت کی سیاست کو بڑھاوا دینے والوں کے ساتھ مقابلہ کریں اور ان کی جو ہے نا جو غلط سیاست ہے اس کو ہم روکنے کی حتی الامکان کوشش کریں. ہم دیکھتے ہیں کہ اگر کوئی نوجوان اس وقت آگے بڑھتے ہیں تو ہمیں جذبات سے ہم اپنے آپ کو سنبھل کر کام کریں, اور پھر ری ایکشن کے بجائے بہت ہی جو میچورڈ وے میں ٹیکٹیکل ہماری اپنی شعور کو ہم جگانا پڑے گا کہ ہم مصلحت پسند کے بجائے مصالحت پسند بن جائیں. ہم اس بات کی بھی کوشش کریں کہ ان کے دباؤ سے دبے نہیں, ان کے ڈرانے سے ڈرے نہیں, ہمیں مضبوطی کے ساتھ ہم کو اپنی لڑائی آپ لڑنا پڑے گا. اگر ہم اس وقت اگر اسی انداز میں خاموشی کے ساتھ بیٹھ جاتے ہیں تو وہ دن دور نہیں ہے کہ جس طرح سے ہمیں دوسری طرف دوسرے ممالک کی مثال دی جاتی ہے, ہمیں اپنے صفحے ہستی سے مٹا دینے کی بات کہی جاتی ہے. یہ بات ان کے لیے ہم تو میں نہیں مٹا پائیں گے, لیکن ہماری آواز کو دبا کر وہ اپنے آپ کو سرخرو ہو کر بتائیں گے.